आजच्या दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेबाबत. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या बंडामागे भाजपाची भूमिका दिसत नाही असं महत्वपूर्ण विधान केलंय. अजित पवारांनी त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेचा दावा फेटाळलाय. आताच्या घडीला कुठलाही भाजपचा मोठा नेता किंवा मोठा चेहरा इथं येऊन काही करतोय अजून आता तरी दिसत नाही. ही वस्तुस्थिती. मोठा नेता मोठा नेता. तर अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूयात. एकनाथ शिंदे किंवा यापूर्वी सुद्धा म्हणजे काही दिवसापूर्वी जर आपण बघितलं असेल तर श्रीकांत शिंदे म्हणजे जे कल्याण डोंबिवलीचे खासदार आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत, त्यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केलं होतं की निधीचं जे वाटप आहे त्यात या दोन पक्षांना झुकतं माप मिळतंय, शिवसेनेच्या आमदारांच्या पदरात काही पडत नाहीये. तीच भावना परत एकदा एकनाथ शिंदेंनी आता ट्विटद्वारे व्यक्त केलेली. त्यामुळे अडीच वर्ष जे सरकार आलं होतं त्या सरकारचा सगळ्यात जास्त फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतलेला आहे हेच परत परत सुचवलं जाते. हे त्या त्यावेळी पण लक्षात आणून दिलं जात होतं पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि त्याची परिणती नाराजीच झालेली आहे.